एखाद्या परदेशी पत्रकाराला दिलेलं रोखठोक उत्तर असो किंवा त्यांनी दिलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखादं भाषण असो, त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणारे केंद्रीय मंत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अपसुक नाव येतं ते देशाचे परराष्ट्र मंत्री असलेल्या यश जयशंकर यांचं. 2019 दुसऱ्या टर्म मध्ये मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये अचानक एक नाव समोर आलं आणि सर्वांनाच त्याचा धक्का बसला. हे नाव होतं देशाचे परराष्ट्र मंत्री होणारे यश जयशंकर यांचं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना यश जयशंकर थेट देशाचे परराष्ट्र मंत्री झाले होते. त्यानंतर अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर परराष्ट्र मंत्री म्हणून यश जयशंकर यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली. त्यांच्या अशाच काही रोखठोक भूमिकांचा आढावा घेणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यश जयशंकर यांना परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाची पार्श्वभूमी ही त्यांच्या घरातूनच मिळाली, कारण त्यांचे वडील असलेले के सुब्रमण्यम हे देखील मोठे मुसद्दी होते. के सुब्रमण्यम हे IAS परीक्षेच्या 1951 बॅचचे टॉपर होते. त्याचबरोबर त्यांना भारताच्या अणुसिद्धांताचं शिल्पकार देखील मानलं जातं. तर भारत कधीही स्वतःहून अण्वस्त्रांचा वापर करणार नाही या तत्वाचं देखील श्रेय के सुब्रमण्यम यांना जातं. त्याचबरोबर त्यांनी डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत देखील काम केलंय. भारतावर झालेलं चीन किंवा पाकिस्तानचं आक्रमण असो, त्याचबरोबर कारगिल युद्धामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी तयार केलेल्या आढावा समितीचे देखील के सुब्रमण्यम हे अध्यक्ष होते. त्यामुळे घरातूनच मिळालेला हा मुसद्दीपणाचा वारसा यश जयशंकर यांच्यामध्ये देखील आलाय. आता पाहूयात यश जयशंकर यांची प्रशासकीय कामगिरी. जयशंकर यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन स्कूल त्याचबरोबर JNU मधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. तर 1977 जेव्हा ते परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झाले त्यावेळी रशियन दूतावासामध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी त्यानंतर अनेक राष्ट्रांमध्ये परराष्ट्र सचिव त्याचबरोबर राजदूत म्हणून देखील भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर चीनच्या सीमेवर असलेला डोकलामचा वाद असो किंवा अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे यश जयशंकर हेच होते. आता पाहूयात यश जयशंकर यांची मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एंट्री कशी झाली. 2002 गुजरात दंगलीनंतर अमेरिकेने मुख्यमंत्री असलेल्या मोदींना व्हिसा नाकारला होता. मात्र पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेमध्ये मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी अमेरिकेमध्ये असलेले भारताचे राजदूत यश जयशंकर यांनी मोदींच्या दौऱ्याचं अगदी खास नियोजन केलं. या नियोजनामुळे पंतप्रधान मोदी अगदीच खुश झाले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी 2015 यश जयशंकर यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच तत्कालीन परराष्ट्र सचिव असलेल्या सुजाता सिंग यांना हटवून जयशंकर यांना थेट परराष्ट्र सचिव केलं. तर 2019 मोदी सरकारला प्रचंड बहुमत मिळालं. यामध्ये त्यांची मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि यामध्ये थेट जयशंकर हे देशाचे परराष्ट्र मंत्री बनले. आता पाहूयात परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत असताना यश जयशंकर यांच्या चर्चेत आलेल्या काही भूमिका. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेमध्ये एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री देखील होते. यावेळी एका पत्रकाराने यश जयशंकर यांना रशियाकडून भारत तेल खरेदी करतो यावर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर हे म्हणाले होते की भारत जेवढं तेल एका महिन्यामध्ये रशियाकडून खरेदी करतो तेवढं तेल युरोप एका दुपारी वापरतो, असं सडेतोड उत्तर या पत्रकाराला यावेळी यश जयशंकर यांनी दिलं होतं. Our total purchases for the month would be less than what Europe does in an afternoon. So you might want to think about it. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशाच एका सडेतोड भूमिकेचा प्रत्यय आला ते दिल्लीतील मागच्या वर्षी झालेल्या रायसिना डायलॉग या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये देखील यश जयशंकर यांनी थेट नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका घेतली होती. यावेळी जयशंकर म्हणाले होते की अफगाणिस्तानमध्ये काय घडलं हे सर्वांनी लक्षात असू द्यायला हवं, कारण संपूर्ण जगाने याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं. मात्र अफगाणिस्तानमधील या परिस्थितीमध्ये देखील आम्हाला युरोपशी व्यापार वाढवण्याचा सल्ला दिला होता, मात्र भारत कधीही कुणाला सल्ले द्यायला जात नाही, असं देखील उत्तर यावेळी नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांना यश जयशंकर यांनी दिलं होतं. तर गेल्याच महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या हिना रब्बानी यांच्या विधानाचा देखील जयशंकर यांनी चांगला समाचार घेतला होता. रब्बानी यांनी भारतावर आरोप केला होता की भारताने दहशतवादाचा चांगलाच वापर केलाय. तर यावेळी रब्बानी यांना जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या सल्ल्याची आठवण करून दिली होती, कारण पाकिस्तान दौऱ्यावर असताना हिलरी पाकिस्तानला म्हटल्या होत्या की तुम्ही जर दुसऱ्यांना चावण्यासाठी साप पाळाल तर ते तुम्हाला देखील चावल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोखठोक भूमिका घेत असलेले परराष्ट्र मंत्री यश जयशंकर यांच्या या सडेतोड प्रश्नांच्या उत्तरांची यादी आणखीनच वाढत जाते.
त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मुसद्दीपणाचं उदाहरण ठरलेल्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.